नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती. क्रांतीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रताळ्याचा शिरा. महाशिवरात्री स्पेशल असं आपण रताळ्याचा शिरा बनवणार आहोत. खूप सिंपल आणि लवकर बनणारी, झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. चला तर बनवायची आपला रताळ्याचा शिरा. असा हा रंगानेही तेवढा सुंदर आणि चवीलाही खूपच टेस्टी असा आपला रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे. अगदी नवीन अशी रेसिपी आहे, तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि शिरा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी मी ही 4 रताळे घेतली आहे. वजनी साधारणतः 300 ग्रॅम एवढी रताळे आहेत. ही रताळे आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये कशाही मध्ये बॉईल करू शकतो. आपल्याला ही रताळी बॉईल करून घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे हे कुकरचा यूज करते आहे. रताळे घालून घेणार आहे आणि त्यातच टाकणार आहे मी 1 ग्लास पाणी आणि थोडस असं मीठ. याने काय होतं, रताळ्याला छान चव येते. आणि याला झाकण लावून आपण साधारणतः 2 शिटी काढून घेणार आहोत. रताळ्याला मी 2 शिट्या दिलेल्या आहे आणि आपलं रताळे छान उकळून तयार आहे. चाकूच्या साह्याने किंवा हाताने जशी तुम्हाला जमत असेल तशी अशी याची साल काढून घ्यायची. मी या पद्धतीने चाकूने असं पूर्ण साल काढून घेणार आहे याची. सर्व रताळी सोलून तयार आहेत. मी पावभाजी स्मॅशर आहे माझ्याकडे, त्याने मी हे स्मॅश करून घेणार आहे. आपल्याला छान अगदी बारीक असे स्मॅश करून घ्यायचे आहे, त्यामुळे काय होतो शिरा एकसारखा बनतो. जास्त नाही, याला साधारण 1 ते 2 मिनिट लागतील. 1 ते 2 मिनिटात हा छान स्मॅश होऊन जातो. हे बघा, छान आपला स्मॅश करून तयार आहे. एकसारखा स्मॅश झालेला आहे. शिरा बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. साधारण 2 टेबलस्पून एवढं तूप टाकून घेत आहे. तापून तयार आहे. त्यामध्ये मी आता हे थोडे काजू बदामचे काप करून घेतलेले आहे, ते टाकून घेणार आहे आणि आपण याला थोडंसं रोस्ट करून घेणार आहे. काजू आणि बदाम रोस्ट करून झाले, आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि उरलेल्या या तुपामध्ये आपण जो रताळ्याचा किस करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे. आणि हा केस आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. हा केस आपल्याला मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे. याचा जास्त कलर चेंज होणार नाही, हलकासा कलर चेंज होईल असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं मी हा भाजून घेतलेला आहे आणि हलकासा तांबूस कलर आलेला आहे. आता यातच टाकणार आहे मी हे 1/2 कप एवढं दूध. आणि दुधामध्ये सुद्धा आपण हे रताळे थोडं भाजून घेणार आहे. साधारण हा 2 ते 3 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे. आणि यातच आपण टाकणार आहोत 5 ते 6 टेबलस्पून एवढी साखर. साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. आपल्या साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आणि याच वेळेस मी टाकणार आहे यात 1/2 टीस्पून एवढं विलायची पावडर. विलायची पावडरने काय होतं, याला छान फ्लेवर येतो. पुन्हा आपण याला शिजवून घ्यायचं. आपला शिरा छान घट्ट आलाय आणि पॅन मधनं तूप पण सोडायला लागलेलं आहे. आणि याच वेळेस आपण यामध्ये टाकणार आहे ड्राय फ्रुट्स. मी येथे थोड्याशा मनुका पण घेतलेल्या आहेत, त्या पण टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे ड्राय फ्रुट्स टाकायचे ते टाका, नाही टाकले तरी चालेल, पण याने चव छान येते. आणि पुन्हा याला आपण मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत.
छान घट्ट आणि एकत्र आलेला आहे आपला दातळ्याचा शिरा आणि त्याचा कलर पण चेंज झालाय आणि स्मेल ना त्याचा सुवास खूप सुंदर सुटलेला आहे। नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी भरपूर आवडेल। शिवरात्री स्पेशल अशी आपली ही आजची रेसिपी आहे। आपला दातळ्याचा शिरा तयार आहे आणि त्यावर हे मी थोड़े ड्रायफ्रूट्स लावून घेते आहे। ड्रायफ्रूट्सने त्याला अगदी रिच अशी टेस्ट येते आणि उपवासाला आपला छान असा डेजर्ट तयार झालेला आहे आणि त्यावरच मी हे थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते आहे। हा मस्त आपला रताळ्याचा शिरा आणि उपवासाचा डेजर्ट तयार आहे। तर नक्की महाशिवरात्रीला करून बघा आणि जर तुम्हाला शिरा आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका।